गुड मॉर्निंग क्लास. जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा च्या या ई क्लासमध्ये मी गौरक्ष महात्मे व्यावसायिक संदेशवन आणि व्यवस्थापन बी कॉम सेमिस्टर 3 या वर्गामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. याच्या आधीच्या वर्गांमध्ये आपण संदेशवनाबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली होती. युनिट नंबर 1 आपलं कम्प्लीट झालेलं आहे. युनिट नंबर 2 सुरुवात आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये केली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण मुख्यत्वे संदेशवनाचे प्रकार या विषयासंदर्भाची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. तर संदेशवनामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपला हा जो युनिट नंबर 2 आहे यामध्ये आपण संदेशवनाच्या प्रकारामध्ये बेसिकली व्यावसायिक संदेशवन याचे प्रकार आपण इथे पाहत आहोत. तर या व्यावसायिक संदेशवनाच्या प्रकारामध्ये मुख्यत्वे सगळ्यात पहिलं आपण पाहिलं, याच्या आधी पण आपण बेसिक कम्युनिकेशनच्या टाईप्समध्ये पाहिलं होतं, आता आपण रिपीटेडली याच्यामध्ये पाहून राहिलेलो आहे की व्यावसायिक संदेशवनाचे प्रकार कोणकोणते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा तोंडी संदेशवन, याला आपण इंग्लिशमध्ये ओरल कम्युनिकेशन म्हणतो. तर बघा तोंडी संदेशवनाचा अर्थ असा होतो की एक आपण ओरल बी पाहतो की याच्यामध्ये आपण बेसिकली बिझनेस कम्युनिकेशनचे प्रकार किती आणि ते कोणते एक बेसिक ओव्हरव्ह्यू पाहतो. त्यात यानंतर आपण एक एक करून डीपली आणि सविस्तरपणे एक एक संदेशवनाच्या प्रकाराची माहिती इथे समजणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ही बेसिक माहिती पाहणार आहोत, या संदेशवनाचे अर्थ पाहणार आहोत प्रकारांचे. तर तोंडी संदेशवनाचा अर्थ होतो जेव्हा संदेश देणारा व्यक्ती एक संदेश देणारी व्यक्ती व्हॉइसच्या माध्यमाने आवाजाच्या माध्यमाने मुखाद्वारे संदेश प्रिपेअर करून समोरच्या माणसाला ते फॉरवर्ड करते आणि शब्द वेगवेगळे आवाज याचा वापर करून जेव्हा संदेशवन होते तेव्हा आपण त्याला तोंडी संदेशवन असं म्हणतो. तर हे ओरल कम्युनिकेशन आहे, यामध्ये एक व्यक्ती आपल्या मुखावाटे मौखिक संदेशवन करत असतो आणि समोरच्या व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करत असतो, सूचना देत असतो, आदेश देत असतो. तर याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर याचं एक्झाम्पल बॉसने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंडी ऑर्डर दिलं केलं की पुढच्या महिन्यात तुम्हाला हे काम करायचं आहे. तर या प्रकारे हे संदेशवन कोणतं संदेशवन आहे, तोंडी संदेशवन ओरल कम्युनिकेशन. देन लेखी संदेशवन रिटन कम्युनिकेशन, शब्द अक्षरांचा वापर करून जेव्हा आपण पेपरवरती किंवा मेसेजवरती जेव्हा आपण लेखी स्वरूपात संदेश प्रिपेअर करत असतो आणि ते फॉरवर्ड करत असतो त्याला आपण लेखी संदेशवन म्हणतो. तिथे अक्षर चिन्ह शब्दांचा वापर होतो आणि याच्यात कोणत्याही प्रकारचा व्हॉइसचा वापर होत नाही. तर इथे लेखनाचा वापर केला जातो, याला आपण रिटन कम्युनिकेशन असं म्हणतो. एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीला किंवा ग्रुप ऑफ पीपल्सला किंवा कोणालाही जेव्हा संदेश लेखी स्वरूपाचा लिहून पाठवला जातो तो मेल असू शकतो, लेटर असू शकतो किंवा एक साधा कागदावरती लिहिलेला मेसेज असू शकतो. तर या सगळ्या प्रकारच्या मेसेजेसला आपण लेखी संदेशवन म्हणू शकतो आणि हे फॉर्मल कम्युनिकेशन आहे, म्हणजे व्यावसायिक संदेशवनाचा एक प्रकार आहे. आपण संदेशवनाचे प्रकार पाहतो, हा शब्द इथे लिहून घेतला तरी चालेल, व्यावसायिक संदेशवनाचे प्रकार. कारण की आपण सामान्य संदेशवनाचे प्रकार आपल्या आधीच्या युनिटमध्ये पाहिलेले आहे. तर नंबर 3 आहे औपचारिक संदेशवन. औपचारिक म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन, असं कम्युनिकेशन ज्यामध्ये फॉर्मॅलिटी मेंटेन केली जाते, म्हणजेच एक ऑफिशियल कम्युनिकेशन. त्यामध्ये अनर्गल कोणत्याही गोष्टी नसतात, एक फॉर्मॅट असतो. जसं की सेक्रेटरीने एखादं लेटर प्रिपेअर केलं एक फॉर्मॅटमध्ये आणि ते फॉरवर्ड केलं, तशा प्रकारे औपचारिक संदेशवनाचा अर्थ होतो औपचारिकतेला फॉलो करून, औपचारिकतेच्या मर्यादेमध्ये राहून जेव्हा आपण संदेशवन करत असतो त्याला आपण औपचारिक संदेशवन असं म्हणतो. ऑफिशियल संदेशवन त्याला आपण म्हणू शकतो फॉर्मल कम्युनिकेशन. देन अनौपचारिक संदेशवन, जेव्हा कोणत्याही प्रकारची फॉर्मॅलिटी मेंटेन केली जात नाही आणि अनर्गल तुम्ही कौटुंबिक म्हणा किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा अनौपचारिक संदेशवन होत असतं इन्फॉर्मल कम्युनिकेशन, तिथे कोणती मर्यादा फॉलो केली जात नाही. आणि जेव्हा सामान्यपणे वार्तालाप होते, आयडियाज शेअर होतात, सूचना एकमेकांना दिली जाते तेव्हा आपण त्याला अनौपचारिक संदेशवन असं म्हणतो. नंतर नेक्स्ट आहे क्षैतिज संदेशवन, याला आपण म्हणू हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. बघा क्षैतिज संदेशवनाचा अर्थ होतो जेव्हा एका लेवलमध्ये काम करणारे कर्मचारी आपापसामध्ये जेव्हा कम्युनिकेशन करतात तेव्हा त्याला आपण म्हणतो क्षैतिज, म्हणजेच हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. एका पोस्टवरती काम करणारे मॅनेजर, सेल्स मॅनेजर 1, सेल्स मॅनेजर
टू हे दोन एका लेवलवरती काम करणारे मॅनेजर आहेत आणि यांच्या मधात होणारे जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन कोणतं कम्युनिकेशन आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे क्षैतिज संदेशवहन होय. ठीक आहे. नेक्स्ट आहे उदग्र संदेशवहन व्हर्टिकल कम्युनिकेशन. जसं की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन क्षैतिज संदेशवहन हे डाव्याकडून उजव्याकडे आणि उजव्याकडून डाव्याकडे फ्लो होत असतं त्याचप्रकारे व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे उदग्र संदेशवहन खालून वरती आणि वरून खाली म्हणजे सुपेरियरद्वारे सबॉर्डिनेटला आणि सबॉर्डिनेटद्वारे सुपेरियरला रिटर्नमध्ये त्याचा फीडबॅक घेतला जातो तर अशा प्रकारच्या संदेशवहनाला आपण व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे उदग्र संदेशवहन असं म्हणतो. ज्या संदेशवहनामध्ये खालून वरती मेसेज आणि वरून खाली जेव्हा मेसेज फ्लो होतो म्हणजे बॉसद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांद्वारे रिटर्नमध्ये बॉसला जेव्हा मेसेज फ्लो होतो तेव्हा आपण त्याला व्हर्टिकल म्हणजे उदग्र संदेशवहन असं म्हणतो. आंतरवैयक्तिक संदेशवहन म्हणजे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. जेव्हा संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आपापसामध्ये आपल्या ग्रुपमध्ये पर्टिक्युलर ग्रुप असतात सगळे सेल्सचा ग्रुप वेगळा फायनान्सचा ग्रुप वेगळा तर ह्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जेव्हा चर्चा होते विचारांची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला आपण आंतरवैयक्तिक संदेशवहन असं म्हणतो. हे आंतरवैयक्तिक संदेशवहन पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल सोबत संबंधित असते. पर्यवेक्षकीय संदेशवहन म्हणजे सुपरवायझरी कम्युनिकेशन. सुपरवायझरीचा अर्थ होतो जेव्हा पर्यवेक्षकाद्वारे काम करणारे जे फोरमॅन आहे काम करणारे जे कनिष्ठ कर्मचारी आहे त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवून त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सांगणे इम्प्रूव्हमेंटबद्दल किंवा त्यांची माहिती बॉसपर्यंत पोहोचणे याला पर्यवेक्षकीय म्हणजे सुपरवायझरी कम्युनिकेशन असं म्हणतात. ग्रेपवाइन संदेशवहन म्हणजे ग्रेपवाइन कम्युनिकेशन याबद्दल आपण माहिती जशी मागच्या ह्याच्यात पाहिली होती. ग्रेपवाइनचा अर्थ होतो एक इनफॉर्मल कम्युनिकेशन. ग्रुपमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये इनफॉर्मल कम्युनिकेशन होते सामान्य चर्चा केली जाते ज्याला आपण चुगल्या म्हणू अशा प्रकारच्या ज्या चर्चा असतात त्या सगळ्या चर्चा ग्रेपवाइन कम्युनिकेशनमध्ये मोडतात. याचा कोणताही फॉर्मॅट नसतो याचा कोणता शेड्यूल नसतो. तर अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ कम्युनिकेशन व्यावसायिक संदेशवहनाचे जे प्रकार आहेत ते पाहिले निश्चित तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया. थँक्यू.